ओके, तर मुंबईसाठी निघालोय आणि काय चू रे भे कसं ओव्हरटेक केलं अरे भाई तुटलं तर पुढे साईडला घे या ओके. तर मित्रांनो निघालो होत आता 2 दिवसाच्या स्टे नंतर मुंबईला. हो तू कधी येणार मुंबईला? स्टार्ट कर आणि गिअर रोटा आणि रेस दे थोडा रेस दे थोडा फिरा ओके. चेन स्प्रे केली आपण आणि आता निघायची वेळ झाली आणि आता डायरेक्ट आपण सगळं बांधून वगैरे बाईकवर उठूया. ओके आता नाश्ता करतोय. ते सौरभ आला आणि मी नेहमीप्रमाणे देते आपल्या सगळ्या बॅगा अजून बांधायच्या आहेत आपल्याला. फक्त आईने इथे सुकट दिली आहे बाजून मग एक कबड्डी बंद झाली तर आपण आवरून बाईकवर भेटतो. सौरभ ऑलरेडी रेडी होऊन आलाय. चला बाजूला बसायला. ओके चला 1 2 3 हॅलो वाफ आली रे चष्म्यावर थांब सौरभ चल थांब सगळ्यांना मेसेज टाकतो निघालो म्हणून. ओके एवढा वेळ मी बोललो आणि गोप्रो झालेला हँग. तर म्हणत होतो की नगर पंचायतची इलेक्शन होतं आणि जे उमेदवार जिंकले त्यांचा जल्लोष चालू होता. असो आम्ही मुंबईला हो. ओके ते दादा भेटलेले ते मागे हॉर्नेटवर आहेत ना त्यांचे वडील ऍक्च्युली ऑफ झाले आणि त्यांना मुंबईला जायचं तर त्यांना रोड नाही माहिती तर ते पण आता मला जॉईन झालेत हॉर्नेटवर आहेत ते. तर आता आपल्याकडे मुंबईला जायला खूप ऑप्शन आहे. लाटवन अजून लाटवन वरून जाऊया काय? लाटवन थांब सौरभला येतो सौरभशी बोलतो. सौरभ लाटवन वरून जाऊया हो चालेल. हा चालेल चालेल हे आरामात आहे. हा चालेल तुला रोड माहित. हा चालेल हायवे पर्यंत चल. एक काम करूया आंबेत वरूनच जाऊया. ओके तर आता आपण आंबेत वरून जाऊया. अजून पण काय असं फिक्स नाही आंबेत लाटवण टो. आता मला वाटतं ही काहीतरी 6-7 तासाची जर्नी असेल आणि वाजत आले 10:30 ऑलमोस्ट आणि आपण आहोत ए लालपरी दिसतेवारी आलो आहोत मौजे दापोली बर्फाची फॅक्टरी. तो बोलला सोबत येतो आधी गेला पुढे. हो हो बोलले मला ते ऑफ झाले वडील त्याचे मुंबईसाठी निघालोय आणि काय चू रे भे आय कसं ओव्हरटेक केलं चू रे अरे भाई तुटलं तर पुढे साईडला घे काय लागत अरे भे उतर अजू एलन की दे एलन की आहे बाहेर सौरभ थांब मी काढतो. अरे इथे लागला त्याचा मिरर हे बघ तुटलं हे बघ कोणत्या साईडनं चालवलं होतं काय माहिती. अजून घुसला असता ना घेऊन गेला असता मला नशीब काय एवढं काय झालं नाही हे नसेल ना. नाही मोठी वाली हे पण नसेल हे पण ही असेल ना ही वाली. अच्छा इथे नाही हीच आता यूज केली ही ट्राय अरे ती मी काढून ठेवलेली वाटतं
ती मला लागते ना म्हणून मी वाटत काढून ठेवले कुठेतरी, पण बघू दे जरा. हा ह्यालाच हसून गेला. अरे मला पण दिसला तो, पण साला नशीब मारला. अरे हो किती आतमध्ये मारले. गाडीचा नंबर बघूया आता काढावा लागेल. गाडी लेफ्टलाच मारा लागत, गाडी लेफ्टलाच मार. काय म्हणतो बाबा? हा ठोकला नाही तो, असा आला की त्याची मिरर लागली आणि ते बाईकला हे झालं. बस चलिया सांभाळून लेफ्टलाच घे गाडी. ओके जबरदस्त, म्हणजे सगळ्यांचे आशीर्वाद आहे, मधून वाचला असं बोलू शकतो. हे बघा माझा हँडल गार्ड आता लूज झालंय. तर हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की आपली लेन सोडून नाही चालवली पाहिजे. हायवे रूट असला तरी हे थोडे कसे छोटे आहेत, छोटे असल्याने असे कोण ना कोण असतात. हे बघा अशा मधल्यामध्ये चालवतात, कर्व्सला पण मधल्यामध्ये चालवतात ही लोक. जरा साईडनं चालवायचं तर, आणि काय माहिती त्याची फ्लाईट मिस होणार होती की त्याला हागायला आलेली, ते एवढा फास्ट चालू होता. तर मित्रांनो आताच येत होतो आणि जस्ट होती कोणती तरी गाडी, तिचा मिरर टच झाला आणि माझा हँडल गार्ड तुटला. नशीब काय सगळं होतं ते हँडल गार्डवर निभावलं आमचं, आता लागलं असते खरंच. असं जे होतं ते संकट टळलं असं बोलू शकतो आपण. तर आता आपण पुन्हा एका नवीन प्रवासाला सुरू करूया. माझ्या मागे सौरभ आहे. मगाशी मी सगळं रेकॉर्ड केलेलं निघताना, पण ते झालंच नव्हतं. वाजलेत आता 10:30 आणि निघून आम्हाला आता 10 मिनिटं झाले. 10:20 निघालो आम्ही दापोलीवरून आणि आता खेर्डी क्रॉस केले. तर माझ्यासोबत आज डबल सीटर आहे अज्जू. आता अज्जू कसं काय तुम्ही प्रश्न करत असाल तर अज्जू तर येणार नव्हता पण निघाला तो. तर मग मी पण म्हणलो की चल आता येतोय सर. तर माझ्यासोबत डबल सीटर आहे अज्जू आणि नेहमीप्रमाणे सौरभ हा सिंगल सीटर आहे. आणि प्रतीक भाऊजी आणि श्वेता दिदी म्हणजे बाय हे दोघं सोमवारीच गेले मुंबईसाठी, कारण भाऊजींना जायचं होतं जॉबवर आणि त्यांना काही सुट्टी नव्हती, त्यामुळे ते सोमवारीच निघून गेले. तर आज फक्त आम्ही दोघंच राईड करत आहोत आणि बघूया त्या राईडमध्ये काय प्रसंग घडतायत. एक प्रसंग तर तुम्ही बघितलाच आताच, जो असे प्रसंग नाही काय चांगले प्रसंग घडतायत ते बघूया. तर मला आता मेकॅनिक शोधून LNQ वाला बघायचं. माझ्याकडे LNQ होती पण मी कुठे ठेवली काय माहित नाही, त्यामुळे आपल्याला हे टाईट करायचं. हे लूज झालं आपलं, नशीब की लाईट त्याची जळते ना, तर परत आता खर्चात खर्च आला असता. सौरभ मागेच आहे. तर चला मी आता गाणे ऐकतो आणि तुम्ही हा व्ह्यू एन्जॉय करा. आता आपल्याला 260 किलोमीटर गाठायचं आहे आंबेत मार्गे. चला भेटूया पुढे. महाड मंडनगड खेड आलो आहोत पालगड तिठा आणि घेतलाय लेफ्ट. इथून आहे मंडनगड 24, पालकोट 56 आणि मुंबई 212. सौरभ मागेच आहे. सौरभ असला की काही टेन्शन नसतं. टेन्शन म्हणजे कसं कोऑर्डिनेशनने सगळे जातो आम्ही, पण पुढे नाही मागे नाही, कारण सौरभकडे NS पण असून तो माझ्या कधी पुढे नाही गेला. पुढे नाही गेला म्हणजे असं बोलतात ना, अरे वाह माझ्याकडे ही बाईक आहे तर जातो मी, असं कधीच नाही केलं त्याने. नेहमी मागून कोऑर्डिनेशन करावा आपण. यांना बघितले ते आता हा रोड पालगड मधून जातो, ज्याचं काम चालू आहे. पालगड गावातून जातो आणि पुढे पालगडला बाहेर पडतो. चला भेटूया पुढे. आपल्याला मेकॅनिक वाला शोधायचा, मेकॅनिक. सॅडल बॅग अल्ट्रा प्रो मॅक्स. हे बघा तो पालगड गावातला रोड इथून बाहेर पडतो. बापर मंडनगड आंबेत. इथे मेकॅनिक आहे का वो अजू दादा? LNQ आहे का? LNQ हे टाईट करायचं होतं फक्त. अरे मी ना तो फासा काढून ठेवला रे कुठेतरी. हे बघ इकडचं 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 घे घे थोडं बस. आणि हे मिरर पण कर ना टाईट थोडे, हे स्क्रूने. काय करायचं तुला? थांबा हा याला थोडं टाईट कर एवढं की हल्ला ना पाहिजे खड्ड्यावर. असं सगळं गंजला आहे ना सुरू. हा मला कर नाही तर होतंय का? फिरतच नाही. थांब हा बदल हा पण बघ होतंय का? थांब हे घेतो ना असं. बस झाला. किती झाले? थँक्यू. आता सारखं सारखं ॲडजस्ट नाही करावं लागणार. डुबा डुबा रहता हो आप मेरे
बना बदलया जाने तेरी डूबा डूबा रहता हुआ तुम्हें तेरी दीवाना बन गया जाने तेरी। पोचलो अहो चिरखल, आणि तुम्हाला आठवत असेल तर आपण त्या घरी गेलेलो चिरखलला, या पिवळ्यावाल्या घरी। कानोमावशीची फ्रेंड आहे, म्हणजे मुलीसारखी फ्रेंड आहे, त्यांच्या घरी आपण गेलेलो मायराच्या बारशाला। बेबीच्या आणि कोण येते का? नाही येते। मग चला चला बोल काय करूया। दोन ऑप्शन आहेत, एक लाटवण आहे टोळ आहे आणि आंबेत आहे। लाटवणचा रोड बनवलाय असं वाटतंय मला, जाऊया जाऊया अजून लाटवण ने। चल लाटवण ने जाऊया। ओके तर पुन्हा एकदा जातोय लाटवण ने। मी गेलो नसतो पण मला हा रोड आता बनवलेला वाटतोय म्हणून मी जातोय, कारण लास्ट टाइम आपण आलेलो तेव्हा तुम्हाला पण माहितीये की पूर्ण खडबुडी झालेला रोड आणि खूप बेकार होता रोड, आणि आता जबरदस्त केलाय रे रोड दोन महिन्यात। संभावना थोडा एक दोन किलोमीटर पर्यंत रेती असेल, जर तुम्ही मागची व्हिडिओ पाहिली नसेल तर ती बघा कसा रोड होता। आणि हा रोड बघा एक नंबर बनवलाय, डायरेक्ट काया पायलटच केला रोडचा। ऐकलं की काय माझी व्हिडिओ बघू की लाटवणचा रोड करा तुम्ही का? महाड 33 किलोमीटर। आता आपण महाड मधून जाऊ। महाड लास्ट टाइम आपण बघितलेला हा रोड तो काळोखात बघितलेला, आणि आता तुम्हाला बघायला भेटेल तो उजेडात या प्रकाशात। वळणाचा रस्ता वाहने सावकाश चालवा। ओके मला तर सावकाश चालवाच लागेल, कारण ना रोड असा प्रॉपर अजून बनलेला नाही, अजून रेती आहे याच्यावर। त्यामुळे जर गेलो आणि बिरेक दाबला तर माझा पिरेक टिरेक फिरेक होऊन जाईल, त्यामुळे मला समोर जावं लागेल। आणि मस्त वाटतंय बघा, ते आपल्या बाजूला डोंगर, डोंगरावर आहे धूर। अरे यार हे खोदकाम काय थांबणार नाही वाटतं कोकणचं, तिथे पण काय ना काय खाणी करून ठेवलंय, खाण खरतायत खडकांसाठी असंच वाटतंय। थांबवर आहे थांबवा जरा, आता 20 वर्षात आमची पोरं काय बघणार, फक्त हॉटेल्स हॉटेल्स काय मुंबईला पण बघायला भेटतील। जरा ठेवा आमच्या पोरांसाठी पण काहीतरी बघायला। हे बघा सॅडल बॅग अल्ट्रा प्रो मॅक लेजंड, इथून आता प्रॉपर रोड चालू होतो। आणि वळणावळणांचा रोड आहे आणि हा मस्त रोड आहे, आपल्याला आवडलेला। सौरभ आहे की नाही? सौरभला घेतो, सौरभ राहायचा आता असाच उतार आहे एकदम। आणि इथून माझी मावशी आहे, त्यांच्या गावाच्या बाजूनेच हा रोड जातो करंजाडी वगैरे। एक नंबर रोड आहे, फक्त थोडे ऑन देऊन जावं लागेल नाही तर मग वाट लागेल। व्हेरी सौरभ मॅन, सौरभला घेतलं पाहिजे, कारण आपण असलो तरी असं कोणासोबत तरी आहोत हे आपल्याला फान राखलं पाहिजे। म्हणजे आपल्याला रोड माहीत असला तरी सौरभसाठी हा रोड नवीन आहे, त्यामुळे कुठे येतो हॉर्न मारत येतो आला। त्याला बोलायचं राहून गेलं की काऊ जायच, जरा गाडी हॉर्न मारून चालव। भोर 81 लाटवण 7 आणि मोगीस 3 किलोमीटर। ए बाबू असा काय झोपलाय, पुढचा संडे बघायचा नाही का तुला? पुढे चढण आहे वाहने सावकाश चालवा। अजून लाटवणला आपल्याला 6 किलोमीटर आहे। मला फक्त ना महाड मध्ये गेल्यावर मॅप लावा लागेल, कारण तो महाडचा मॅप ना मला काय कळतच नाही कुठून जायचं आणि कुठून नाही, त्यामुळे आपल्याला फक्त तिकडे गेल्यावर मॅप लावा लागेल। आणि आपण लास्ट टाइम खाल्लेली ना श्रीवर्धन वरून गेल्यावर मुंबईला येताना, आपण तिकडे भुर्जी पाव खाल्लेला, भुर्जी अंडा कोटाला, तो अंडा कोटाला खाऊया आपण। महाड डेपोच्या बाजूलाच आहे। रात्री तर मस्त वाटतच होता रोड, पण सकाळचा तर एकदम भारी वाटतंय। ओके विन्हेला पोहोचलोय, मी चिन्हे वाचलं, विणे आणि विन्हेरे असेल का? असं विणे विन्हेरे एकत्रच गाव असतील। वावी फुलं किती छान होती। सौरभ सौरभ वेर वेर सौरभ सौरभ, मस्त। गाडीचा स्पीड लिमिट 50 आहे आणि मस्त की आरामात जातो, आपल्याला काही घाई नाही। रात्री 10 वाजले तरी चालते। आणि बघितलं ना सकाळचा इन्सिडंट असो, मला काही फरक दिसतोय का मित्रांनो? मी सांगतो फरक काय, तर लास्ट टाइम आपण आलेलो ना हिवाळ्यामध्ये, तेव्हा पाऊस पडत होता हिवाळ्यापर्यंत पण, आणि कसं त्यामुळे पाऊस पडल्याने आजूबाजूची झाडी आहेत दुतर्फा आहेत ती कशी हिरवी होती, आणि आता बघा गोल्डन गोल्डन झाली। आणि गोल्डन असल्याने एकदम असं वाटतं की सोनेरी दुनियेतून गाडी चालवतो मी, सोनेरी। बघा शेतीची पण कामं झालीत, हे सगळं आता उरलंय, हे आता भासतील जाळतील मला वाटतं हे सगळं। सौरभ एकदम सॉर्टेड आहे, सॉर्टेड म्हणजे त्याला बोललं चल इथून, बोललं चल जाया, चल इथून चल जाया, काय टेन्शन नाही असं काय बोलतात ना की हा भाई मला इथूनच जायचंय तिथूनच जायचं असं काय नाही भाई, काय आपलं जातोय मस्त की जाऊया। हे भोळवली देवाचा डोंगर, इथून मला वाटतं देवाच्या डोंगराकडे जाता येईल जे आपण गेलेलो, कारण भोळवलीच गाव होत ते। वा मासे येत मंडनगड महाड लाटवण 3। तो लेफ्ट गेला तो मंडनगडला जातो आणि आपण लाटवण महाड मार्गाने जातोय लाटवण, आणि आता इथून लाटवणचा चढ चालू होईल। ए
आणि आता तुम्हाला सुंदर असे दृश्य बघायला भेटते तिथे. सुंदर सुंदर हे दृश्य बघा, सुंदर सुंदर. शाळा असावी बहुतेक लाटवांची आणि इथे सगळे वडीलधारी माणसं कामाला. आणि स्पीड ब्रेकर नेहमी लक्षात ठेवा, जिथे गाव वगैरे असतात तिथे तुम्हाला स्पीड ब्रेकर दिसणारच. प्रॉपर अशी कुंपण घालून बांधलेली आणि शेणाच्या मातीने सरवलेली घर आहे ती. सावधान, घाट रस्ता सुरू, वाहने सावकाश चालवा. ओके ब्रो, हे कोण आहे, कोल्हा आहे की काय? आता होईल लाटवांचा घाट सुरू. लाटवण बुद्धवाडी सौरभ आहे मागेच आहे. महाड अजून 23 किलोमीटर. चलो चलो गुर्रम, चलो चलो, चला चला गुर्रम. अजून बाचकला, अजून बाचकलास, बाचकलास ना. घाट थोडा निमुळत आहे. अरे बघा, मी लास्ट टाइम सारखी सांगितलेलं याचे कॉर्नर्स ना तुटलेत आणि खूप आतमध्ये आलं, त्यामुळे ती पण तुम्हाला काळजी घ्यावी लागेल गाडी चालवताना. आता कॉर्नरिंग कराल आणि डायरेक्ट जाल कॉर्नरलाच. मोस्ट ऑफ आता जे ट्रॅव्हलर्स वगैरे आहे महाड वरून येतात असं करून लाटवण मार्गे, ते ट्रॅव्हलर्स वगैरे आहेत. खूप काही जण असतील ते आता यायचे. आता पहिला वाहतूक होती ती आंबेच्या पुलावरून, म्हणजे वापराच्या पुढे जे काम चालू आहे ना ते अजून त्यांनी तसंच ठेवलं. ते तरी रोड किमान असा तरी बनवला पाहिजे त्यांनी. तो रोड खूप घाण, म्हणजे खूप घाण रोड बनवलाय तो. म्हणजे तो रोड स्टार्ट केलेला बनवला त्यांनी आणि तो तसाच ठेवून दिला त्यांनी. काय माहित आता कधी होईल तो रोड. त्यापेक्षा हा बरं आहे. आणि लाटवणचा स्टार्टिंगचा पॅच पण आम्हाला चांगला भेटला नाही, आम्ही इथूनच घुसलो. भले 4-5 किलोमीटरचा फरक पडेल आम्हाला, पण चला इथूनच जाऊया. सावधान पुढे अपघाती वाहन क्षेत्राचा हॉर्न वाजवायचा. अशा वाहनांवर नेहमी हॉर्न मारायचा. हा आला हेअरपिन बँड. तो सौरभ आहे मागे. आता थंडी नाही म्हणून मी सकाळी ग्लोव्स पण नाही घातले, सकाळी जॅकेट पण घातलेलं, पण जॅकेट पण मी आता आता इथून हा रोड एक नंबर आहे, फक्त बघून चालवावं लागेल. तर सकाळी जॅकेट घातलेलं पण नंतर गरम व्हायला लागलं. मी तर बाईकवर पण नाही घातलं, डायरेक्ट काढूनच ठेवलं बॅगेत भरलं. हा रोड फेवरेट आहे आपला. दुसऱ्यांदा बाईकवर आणि पहिल्यांदा मी कारने गेलेलो आणि सही बनवला हा रोड. एन्जॉय करा. तर मित्रांनो, तुम्हाला सुटक लाईन दिसत असेल ना, तर समजा की तुम्हाला इथे ओव्हरटेक करता येईल. आणि जर अशी पूर्ण विदाउट ब्रेक लाईन दिसत असेल ना अशी, समजा की तुम्ही इथे ओव्हरटेक नाही करू शकत, असा हा नियम आहे. आणि डबल असेल डबल लाईन तर विसरूनच जा, मग तुम्हाला सिंगल लेन मध्ये चालावं लागेल. माय गॉड, हे बघा हा पण रोड केला. बरेच रोड आता रेडी केले त्यांनी. आता सौरभ बिल्द हो गया, बघा सौरभ आला. रात्रीपेक्षा असं वाटतं की आता आम्ही लवकर पोहोचतोय. आणि बहुतेक ट्रक्स वगैरे आहेत ना ते इथूनच प्रवास करतात. सौरभला बघत बघत गाडी चालवावी लागते. आता इथून पुढे आपल्याला लेफ्ट मारावा लागेल महाडसाठी. जो शिरगाव फाटाला येतो वा क्या रोड है. पूरं क्रिकेट खेळत आहेत. आणि पोहोचलो आहोत आग्रे कोंड. आणि गावची दुकानं प्रॉपर कौलारूची असे वांडव टाईप लाकडांनी उभं केलेलं. वा क्या कौज आहे, वा क्या कौज आहे. हळूहळू सौरभला बघूया कसं येतंय. हा बघा एकदम धमाल येते गाडी चालवायला. हा अनुभव असतो ना एकदम भारी असतो.
असं सुख असं सुख असतं या रोड्समध्ये बाईक राईड करण्यात. तर एवढंच की तुमची जजमेंट ना नीट असली पाहिजे. तुमची जजमेंट कोसळली ना तर तुम्ही पण कोसलाल, डायरेक्ट अशा समोरच जाल. एक नंबर सीन आहे. सगळे पैसे याचे हो आता बघितलं. मला असं वाटत रोड हा सरळ जाईल पण ऍक्च्युली असा आहे. वाव क्या रोड आहे, एक नंबर रोड आहे, एक नंबर रोड. मला खूप आवडला हा रोड, खूप म्हणजे खूप. रात्रीचा एवढा बघायला नव्हता भेटला पण आता सकाळचा तर सही दिसत. कर्व्स थोडे आहेत डेंजर पण अशी भीती नाही कसली की रोड खराब आहे खड्डे येतील मध्ये वगैरे असं काहीच नाही. बघा एक कर्व्स बघा, फुल धमाल आहे. असं वाटतं गोप्रो बंदच नाही करायचा. हे जेवढा रोड येतोय येतोय सगळं कॅप्चर करत राहायचं असं वाटतंय. आणि आग्रे कोण नंतर आता पोहोचलो आहोत, कुठे पोहोचलोय. देर इज नो बोर्ड. कोणती आहे गाव हे, गावचं नाव, गावचं नाव, गावचं नाव. हा मस्त त्या अंगणात कुत्रा झोपलेला तो असा आराम करत होता शेणाच्या फरशीवर. ओके घाट संपल्यानंतर थोडासा 1 किलोमीटर साठी खराब पॅच लागला. आणि हा बघा आता आपला चांगला पॅच. अरे सौरभ सौरभ ट्रेन आपल्या उजव्या साईडने जाते. कोकण रेल्वे ती बघा. वा मी समजतोय आवाज कसला येतोय. टमटम तो मागे बघा. हे सौरभ मागेच आहे. गेली कोकण रेल्वे. अच्छा हा बघा कोकण रेल्वेचा ब्रिज आणि इथूनच आता रेल्वे गेली. रेल्वे पण दापोली मध्ये काढली पाहिजे होती रे, एवढीच ती घुसवलेली आतमध्ये विनेरी पर्यंत. डोळ्यामध्ये ती आतमध्ये घुसून बाहेर काढू शकते. तर थोड्या लोकांनी अजून पॉलिटिक्स चांगलं केलं असतं तर दापोली पण आली असती. पालगड पर्यंत जरी आली असती ना खूप मस्त पडलं असतं दापोलीतल्या लोकांना. असं येऊ दे जरा मनात त्यांच्या. पण हे बघा करंजवाडी 2 किलोमीटर, महाड 13 आणि आपल्याला निघून झालाय 1 तास. महाड पोचता पोचता आपल्याला 12:15 होतील म्हणजे 1.25 होईल. रेवतळे फाट्यावरून आपल्याला घ्यायचंय लेफ्ट महाडसाठी. आता हा रोड आहे ना तो डायरेक्ट बाहेर पडेल शिरगाव फाट्याला. इतना मेरे को याद है. महाड मंडनगड आपली लालपरी गेली आणि पोचला आहोत करंजवाडी नातोंडी. हे बघ सौरभ हे रेशमी मावशीचं गाव आहे वाटतं. हा काकांचं. कोंड ओके रोड अजून एक्सटेंड करणार आहे ते बघा.
अरे कुर्ल्याला पोचलो अजू, कुर्ल्याला पोचलो. जसं म्हणतात ना, एका चेहऱ्याचे सात व्यक्ती असतात या जगात, तसं सात गावं पण असतील, सात नावं पण असतील ठिकाणांची. जसं मुंबईमध्ये कुर्ला आहे आणि इथे महाडमध्ये पण कुर्ला आहे. वा, इकडचं कोण कसं बोलत, माझी कुर्ल्यामध्ये एक एकर जमीन आहे. आता बघूया आपण ओव्हरटेक कसं करायचं. पहिला बघायची गाडी येते की नाही, गाडी येत असेल तर ओव्हरटेक करायचं, पण असा कर्ज असेल ना तर ओव्हरटेक बिलकुल नाही करायचं. आपल्या उजव्या बाजूला हे काय माहित काय, दरी आहे, दरी. जबरदस्त रोड बांधला म्हणून सगळी लोक लाटून महाड मार्ग येतात मुंबईवरून दापोलीला. ओके, माती आहे, माती आहे, थोडं हळू हळू हळू, माती आहे, माती माती में रिस्क नाही लेने का रे बाबा, लय धोकादायक होता है, धोकादायक. एक बार तू घासपट गया था तो थंडी में झोंबता रहेगा. एक कॉर्नरिंग वगैरे असेल ना, जर तुमचा हात वगैरे असेल ना, महाड 3 रायगड 32, तर कॉर्नरिंग वगैरे ना तुमचा हात वगैरे असेल ना गाडीवर, तरच तुम्ही करा, नाही तर उगाच बाहेर चढायला जाईल आणि सोल पडाल मस्त. बॅनर बिनर छापू शकतो तुमचा. ऍक्सिडेंट गाडी काय, ऍक्सिडेंट गाडी आहेत की काय, असं वाटतं कशडी घालणार चालवतोय की काय. जांबा खडकांचं सावधान पुढे शाळा आहे, वाहने सावकाश चालवा, वाहने सावकाश हाका, तसा हुकुम मेरे हाका. पोचलो आहोत आपण शिरगाव फाटा. एकदा ऋषीच्या गावावरून आपण येताना मुंबईला, तेव्हा या फाट्याने आपण बाहेर आलेलो आणि इथून आपण बाहेर आलेलो आणि आता आपण सरळ जातोय. अरे बापरे, रोड आहे की नाही आम्हाला, काय बोलतोय, शिरगाव फाट्याला आलो महाड मध्ये. आता इथून आपल्याला विचारत विचारत मुंबई गोवा हा गाठावा लागेल. ही सावित्री नदी आणि आता आपल्याला जायचं एस टी बस डेपो महाड, तिथे खायचं अंडा घोटाला आणि करायचं शांत पोटाला. वा 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 स्वप्नील, तू कवी पण बनू शकतोस. आणि ते महाडच्या गल्ली बोळातून भटकताना तुमचा डबल सीट विथ स्वप्नील हॉटेल पायल रेस्टॉरंट आणि अरे बंद आहे तो, चल जा. अबे या ना सद्गुरु कृपा स्नॅक्स, तिकडे अंडा गोटाला सही भेटतो. मला सुसू आले, काय करा, जाऊया चल पुढे. कुठे थांबूया, किती बॅटरी आहे, तर माझी बॅटरी चेंज करतो. तर आपल्या समोरच आहे मुंबई गोवा हायवे आणि आता आपण मुंबई गोवा हायवे NH 66 ला टच होऊ आणि त्याच्यानंतर मग इंदापूर किंवा माणगावला नाश्ता नाही काही खायला थांबू किंवा पियाला सुसू लंच कोणता तरी ब्रेक घेऊ. आपल्याला घ्यायचं आता लेफ्ट. 2 मिनिटं उभं काय राहिलो, लगेच घाम आला आणि तो घामाचं पाणी कसं जॅकेटमध्ये राहतं आणि परत गाडी चालवली ना की ते ओलं थंडी वाजायला लागते आणि मला ना थंडी बिलकुल नाही आवडत. पाऊस थंडी एक हे परवडलं, ऊन परवडलं ऊन, पण थंडी नको रे बाबा. तर हा आहे आता आपला मुंबई गोवा हायवे आणि आता तुम्हाला दिसेल की मुंबई गोवा हायवेचं काम कुठपर्यंत आलंय आणि कसं कसं आलंय महाडपासून. हा मला वाटतं ब्रिजचं काम चालू आहे इथे. अरे शपथ, हा रोड झाला ना फुल धमालील, फुल म्हणजे फुल धमालील. काका इथे धार मारतायत, झाडं सुकले त्यांना ओलं करतायत. तर चला आता भेटूया पुढे. या